विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विद्युतधारेचे औष्मिक परिणाम हा घटक अभ्यासूया. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणकोणती उपकरणं आहेत जी विजेवर चालतात पण ज्यांच्यामध्ये उष्णता निर्माण होते? तुम्ही अशी उपकरणं वापरलेली आहेत, जसे विजेचा दिवा आहे, प्रेस आहे, कपडे प्रेस करण्यासाठी वापरतो आपण विद्युत इस्त्री आहे, शोल्डर गन आहे, हिला शोल्डर गन म्हणतात, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक गिझर आहे, आपल्या काहीच्या घरामध्ये इलेक्ट्रिक गिझर असेल, पाणी तापवण्यासाठी आपण वापरतो, विद्युत शेगडी असेल, बऱ्याचशा घरांमध्ये विद्युत शेगडी वापरलेली असते, ओव्हन असतं, अशी अनेक उपकरणं आहेत जी विद्युतधारेच्या औष्मिक परिणामावर कार्य करतात. मग प्रथम आपण विद्युतधारेचा औष्मिक परिणाम म्हणजे काय ते पाहूया. जेव्हा परिपथामध्ये विद्युत रोधक बसविलेला असतो आणि या विद्युत रोधातून विद्युतधारा वाहताना विद्युत रोधकामध्ये उष्णता निर्माण होते, यालाच विद्युतधारेचा औष्मिक परिणाम असे म्हणतात. आता हे अधिक सखोलपणे आपण समजून घेऊया. विद्युत इस्त्री असेल, याच्यामध्ये विद्युत रोधक काय आहे, ते कुंतल बसवलेलं असतं आतमध्ये. कुंतल म्हणजे कॉइल. म्हणजे जेही उपकरणं विद्युतधारेच्या औष्मिक परिणामावर काम करतात त्या प्रत्येकामध्ये महत्वाचं काय असतं, कॉइल असते. याच्या आतमध्ये एक कॉइल आहे, या उपकरणामध्ये सुद्धा कॉइल आहे, फक्त त्या कॉइलची आकार वेगवेगळा असतो, साईज वेगवेगळी असते. आता ती कॉइल कशी असते तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे सर्वात सोपं उपकरण आपल्याला पाहता येईल. हा जो विद्युत दिवा आहे घरामध्ये असेल, जर एखादा बंद पडलेला विद्युत दिवा असेल तर त्याचं निरीक्षण करा, तर या दोन तारांच्या मध्ये अतिशय बारीक तंतू आपल्याला हलताना दिसतो. बघा, इथं बारीक तंतू आहे ज्याला फिलामेंट आपण म्हणतो, तर ती इथं विद्युत रोधकाचं काम करते. जेव्हा आपण याला वायर जोडतो आणि विद्युतधारा प्रवाहित होते तर ह्या कुंतल मधून म्हणजेच या कॉइल मधून विद्युतधारा प्रवाहित होते आणि त्यामुळे ती कॉइल तापते आणि आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणजे हा विद्युत दिवा सुद्धा विद्युतधारेच्या औष्मिक परिणामावर काम करतो. तसंच विद्युत इस्त्री आहे, या विद्युत इस्त्रीमध्ये सुद्धा एक कुंतल बसवलेली असते, कॉइल बसवलेली असते, आणि त्या कॉइलवर एक ॲस्बेस्टॉसचं शीट बसवलेलं असतं जे विद्युत रोधक असतं आणि त्याच्यावर हे मेटल बसवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला शॉक लागत नाही आणि जशी कॉइलमधून विद्युतधारा प्रवाहित होते तशी कॉइल तापते. कॉइल तापल्यामुळे ॲस्बेस्टॉसचं शीट तापतं आणि त्यामुळे हा मेटलचा भाग प्रेसचा तापतो आणि आपण त्याच्या सहाय्याने कपडे प्रेस करतो. तर अशा रीतीने ही विद्युतधारेवरची उपकरणं जी आहेत ती काम करतात.